केरल च एक प्रसिद्ध कहावत है, चोया दे डर दे नाल घर साड़ दवो। चोया नू सब तो वध खतरा मन्या जांदा है, पर केरल दे कुंडाई थोड़ दे वेलिल व्याल दे वसनीक फिरोज खान वखरी लीक ते चलना पसंद करदे ने। उन्हां ने चोया तो छुटकारा पाउण दे लई अपना घर नहीं साड़िया, सगो अपना पूरा घर चोया दे लई दे दित्ता है। फिरोज दा घर चोया दे नाल भरिया होया है, ते ए इस उद्यमी दे लई आमदनी दा मुख जरिया ने। मैं इस नू सब तो पहला जिज्ञासा नाल शुरू किया। उदो मैनू समझ नहीं आई कि चूहे इन्नी तेजी नाल प्रजनन करते हैं, ते मैं इसका इस्तेमाल किसी चीज लई क्यों नहीं कर सकता। हुण ओह होरना जानवरां दे भोजन दे तौर ते अते पालतू जानवर दे रूप विच इस्तेमाल किए जा रहे हैं, इसलिए मैं इसका अध्ययन किया ते इस दे प्रजनन विच सुधार दे तरीकियां दा पता लगाया। നമുക്ക് ആവശ്യത്തിന് യൂസ് ചെയ്യാനുള്ള സാധനം ഓൾറെഡി അവൈലബിലിറ്റി ഉണ്ടെന്ന് ഉറപ്പ് വന്നതിന് ശേഷമാണ് ഇത് ജനങ്ങളിലേക്ക് ഇപ്പോൾ ഒരു എത്തിയത്. അതുവരെ നമ്മൾ സീക്രട്ട് ആയിട്ട് നമ്മുടെ ആവശ്യങ്ങൾക്ക് വേണ്ടി തന്നെ നമ്മൾ ഉപയോഗിച്ചുകൊണ്ടിരുന്ന സംഭവമായിരുന്നു. मौजूदा समय विच मेरे कोल वख-वख रंगां दीआं लगभग 9 to 8 किस्मां हन। मैं अजे भी नवें तरीके अते नवें विचारां दी तलाश विच हां, क्योंकि लोक हमेशा ही नवीआं चीज़ां दे प्रति आकर्षित हुंदे हन। चिट्टे काले भूरे ते एम्बर वख-वख रंगां दे करीब 1000 तों वध जूए पिंजरियां ते अते खास तौर ते डिजाइन कीते गए भांडियां च वड्डे हो रहे ने, जो कि फिरोज़ दे घर दी छत ते स्थापित कीते गए ने। चूहियां दी सुविधा दे लई खास तौर ते डिजाइन कीते गए खिडौनी भी ने। चूहियां दे पिंजरे ते भांडे लकड़ी दे बुरादे दे नाल भरे होए ने। फिरोज सचमुच ही अपनी इस बेशकीमती दौलत दी चंगी देखभाल करदे ने। ओ इन्हां नूं अनाज फल ते सब्जियां खाण लई दिंदे ने। ओ अपने चूहियां नूं पिंजरे सणे चूहा प्रेमियां नूं देण लई वी तैयार ने। फिरोज ने बेहद घट उम्र तों ही जानवरां नाल प्यार करना शुरू कर दित्ता सी। जद ओ महज 8 साल दे सन उदों तों ही उन्हां दा जनून पहलां सजावटी मच्छियां दी खेती करना सी, फिर उन्हां ने लव बर्ड्स खरगोश बटेर मुर्गियां ते बत्तखां आदि पालना शुरू कीता। उन्हां ने बिल्लियां वी पालियां। ओ उदों कुछ वखरा करना अपने खेतां च खाण योग कीड़े पालने शुरू कीते। अंत च फिरोज ने चूहियां दी खेती शुरू कीती। फिरोज ने अगे भी अपने प्रयोग जारी रखण दी सौं खाधी। जदों भी मैं पिछे मुड़ के वेखदा हां तां मैं एक सफलता दी राह ते हां। मैं वख-वख विशेयां ते खेती विच सिखलाई दिंदा हां। किसानां नूं दित्ती गई सिखलाई दे लई मैं कोई भी पैसा नहीं लैंदा। ഇപ്പോൾ ഒട്ടനവധി കോണ്ടാക്ട്സ് ആയി കാര്യങ്ങളായി, ഇപ്പം ഇതിനെ സംബന്ധിച്ച് നമ്മൾ ക്ലാസ് കാര്യങ്ങളെല്ലാം നമ്മൾ എടുത്തു കൊടുക്കുന്നുണ്ട്. എന്തിനെ സംബന്ധിച്ച് പെറ്റ്സിനെ സംബന്ധിച്ചിട്ട് എല്ലാ വിഷയത്തിലും നമ്മൾ എല്ലാവർക്കും ഉപകാരപ്രദമായ രീതിയിൽ ക്ലാസ്സും കാര്യങ്ങളും ചെയ്യുന്നുണ്ട്. ഇപ്പം നമ്മൾ വേംസിൻ്റെ കാര്യമാണെങ്കിലും അതും എല്ലാത്തിനും അതിനുള്ള എല്ലാ കർഷകർക്കുള്ള എല്ലാ പരിശീലനങ്ങളും സൗജന്യമാണ്. നമ്മൾ അതിനൊന്നും ഇതുവരെ ആരോടും കാശ് വാങ്ങിക്കുക ഒരു കാര്യങ്ങളും ഇതുവരെ ഉണ്ടായിട്ടില്ല. ഉണനെ അപ്പനെ കിസേവി ഉദം ച് കോയി മദത് നഹീ ലൈ. ഉസ്ദാ ദൃഷ്ടികോൺ സ്പഷ്ട ഹൈ. ഉണനു അജിഹെ പ്രയോഗ് കരണ ദി ഹിമ്മത് മിൽദി ഹൈ, ക്യൂകി ഓ ഉണാദേ ഖുദ് ദേ ഹുന്ദേ നേ. താ ജോ ഉദം അസഫൽ ഹോൺ ദേ ബാവജൂദ് ഉണനു കിസേ തരഹ ദേ സ്പഷ്ടീകരണ ദേൺ ദി ലോഡ് നാ പവേ. ഫിറോസ് ദാ ചൂഹയാ ദേ പ്രതി പ്യാർ ഉദോ ശുരൂ ഹോയാ ജദോ ഉസ്നു കുജ് ചൂഹേ മിൽ, ജോ കി ഉസ്ദാ ദോസ്ത് വിദേശ് ചോ ലയാ സി. ਉਨ੍ਹਾਂ ਨੇ ਇਸ ਦਾ ਵਪਾਰਕ ਮੁੱਲ ਸਮਝਿਆ ਤੇ ਸਜਾਵਟੀ ਚੂਹਿਆਂ ਦੇ ਪਾਲਣ ਦਾ ਰੁਖ ਕੀਤਾ। ਇਸ ਕੰਮ 'ਚ ਉਸਦੀ ਪਤਨੀ ਜਸੀਲਾ, ਬੇਟਾ ਸ਼ਾਹੁਲ ਖਾਨ ਤੇ ਸ਼ਾਹਬਾਜ਼ ਖਾਨ ਉਸਦੀ ਮਦਦ ਕਰ ਰਹੇ ਨੇ। ਚੂਹਿਆਂ ਦੀ ਗਰਭ ਅਵਸਥਾ ਦਾ ਸਮੇਂ 19 to 21 ਦਿਨ ਦਾ ਹੁੰਦਾ। ਚੂਹੇ ਹਰ ਇੱਕ ਡਿਲੀਵਰੀ ਦੇ ਦੌਰਾਨ 8 to 21 ਬੱਚਿਆਂ ਨੂੰ ਜਨਮ ਦਿੰਦੇ ਨੇ। ਫਿਰੋਜ਼ ਚੂਹਿਆਂ ਨੂੰ ਪਾਲਤੂ ਜਾਨਵਰ ਵਜੋਂ ਖਰੀਦਣ ਵਾਲਿਆਂ ਨੂੰ 1/2 ਘੰਟੇ ਦੀ ਸਿਖਲਾਈ ਵੀ ਦਿੰਦੇ ਨੇ। इस काम च 70% की समझ मैं अपने तजर्बे तो हासिल की है। हुण जेकर मैं कुछ सुझाव देन लेना चाहांगा तां मैं हजारां लोकां नूं जानदा हां, पर जदों मैं इह काम शुरू कीता सी तां मैं किसे नूं भी नहीं जानदा सी ते ना ही मेरे कोल कोई मदद सी। खुद चीज़ां करना चंगी गल है ते इस दे असफल होण ते मैनूं कोई स्पष्टीकरण देण दी लोड़ नहीं। मैं किसे तों भी उत्ते नहीं हाँ, इसलिए जेकर नुकसान हुंदा है तां ओह मेरा है। मैं बहुत वार पैसे गवाए हन, पर जेकर मैं कुल मिला के देखां तां महज मुनाफा ही कमाया है। उन्होंने अपना तजर्बा सांझा करने दे लई दो किताबां भी प्रकाशित कीतियां ने। हुण ओह अपनी तीजी किताब अन्नम नलकुम ओमकालम ओमरिचु वेनकुम ओरू मायूल डायरी, जिसका मतलब है कि पालतू जानवर जो मालिया प्रदान करते हैं, याद रखने लई खरगोश डायरी, पेट्स दैट प्रोवाइड रेवेन्यू अ रैबिट डायरी टू रिमेंबर ते भी काम कर रहे ने। लोकां नाल अपने तजर्बे सांझे करने लई उन्हां कोल यूट्यूब चैनल खान सोम पेट भी है। ब्यूरो रिपोर्ट, ईटीवी भारत।
to watch 24/7 News Live. Download ETV Bharat app.